टाटा हॉस्पिटल मध्ये उपचार घेणाऱ्या कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आता पर्यायी घरं उपलब्ध होणार आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही घोषणा केली आहे. मात्र त्याच परिसरात आजच्या आज जागा शोधण्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, त्यामुळे 24 तासात त्याच परिसरात बॉम्बे डाईंग परिसरामध्ये 100 रूम मुख्यमंत्र्यांनी देण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री आपल्या आमदारांची काळजी घेतात, आधी दिलेले रूम राखीव ठेवले जाणार आहेत अशी सर्व प्रक्रिया मुख्यमंत्री यांना विचारूनच केली होती अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. तिथे येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी म्हणजे आई वडील बहीण भाऊ पती पत्नी म्हणजे घरच्यांसाठी जो रुग्ण टाटा रुग्णालयामध्ये ऍडमिट होतो त्याच्यासाठी 100 सदनिका हजी कासम चालीमध्ये देण्यात आल्या होत्या. पण तिथल्या स्थानिकांनी आक्षेप घेतल्यामुळे आणि तो आक्षेप त्यांनी आपल्या आमदारांकडे नोंदवल्यामुळे आमदारांनी तो प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारी दिला आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती स्थगिती दिली. पण ती स्थगिती देतानाच आता कॅबिनेटच्या आधी त्यांनी मला बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की आजच्या आज त्याच परिसरामध्ये जागा शोध आणि ताबडतोब त्या रिलीज करा. आता आम्ही शोध घेतला, आमच्याकडे 100 जागा बॉम्बे डाईंग मध्ये असलेल्या जवळजवळ 22 इमारतींमध्ये आहेत, त्यामुळे आता आम्हाला वरचा मजला खालचा मजला न करता एकत्रितरित्या 100 जागा टाटा हॉस्पिटलला बॉम्बे डाईंग मध्ये देता येतील असं मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिला आणि मी त्याचं स्वागतच करतो. आक्षेप घेतला होता नाही नाही असं दुरावा वगैरे नाही. आता त्यांचे स्थानिक आमदारांनी स्थानिक लोकांनी घेतलेल्या आक्षेपामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. आता त्यांनी तिथल्या स्थानिक आमदारांशी बोलणं केलं आणि मला सांगितलं की जागा शोधा, त्यांनी म्हाडाच्या सचिवांना पण सांगितलं जागा शोधा, सगळ्यांना आदेश दिले जागा शोधा, जागा शोधून लगेच त्यांनी निर्णय सांगितले की निर्णय घेऊन टाक. पण विषय ह्याच्या आधीची सगळी प्रक्रिया ती आपल्याला द्यायचे आहे, कसे द्यायचे आहेत, कुठे द्यायचे आहेत, कोणाच्या हाताने द्यायचे आहेत हे सगळं माननीय मुख्यमंत्र्यांना विचारत होते. प्रोटोकॉल जो असतो स्थानिक आमदार नगरसेवक त्यानंतर महापौर यांना विचारत घेतला तर त्यांना कुठं तरी डावल्यामुळे असं आहे की हा शासनाचा निर्णय होता आणि कोरोनाच्या काळामध्ये कार्यक्रम घेण्याची बंदीच होती. आम्हाला काही कार्यक्रम करताच आला नाही. सर आधीचा जो निर्णय होता मुख्यमंत्र्यांचा होकार होता का? आधी मी तेवढा सांगू की फायलीवरती सही आहे आणि मी कुठलीही काम विदाउट परवानगी करत नाही. मला आनंद याचा आहे की काल मिळालेली स्थगितीवरती लगेच निर्णय होऊन मी आज परत तेवढ्याच जागा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.